भुसावळ एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन केले होते. अखेर तिसऱ्या भुसावळ आगारातून धावणाऱ्या सर्व 60 बस फेऱ्या सुरळीत झाल्या. 18,000 किलोमीटर अंतराच्या या बस फेऱ्यातून आगाराला दैनंदिन 4 लाख रुपये उत्पादन मिळते. 2 दिवसाच्या कामबंद आंदोलनामुळे एसटी प्रशासनाने 8 लाख रुपयांचे उत्पादन बुडाले. भुसावळ आगारातील 226 वाहन चालकांनी शुक्रवारी पहाटेपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. शुक्रवारी केवळ 1 तर शनिवारी 3 मार्गावर एसटी धावली. शनिवारी रात्रीच कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाल्याने रविवारी सकाळपासून कामगारांनी पूर्वत कामावर हजेरी लावली. सकाळी संपाबाबत संभ्रम होता, मात्र 9 वाजेनंतर वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली. रविवारी भुसावळ आगारातून धावणाऱ्या सर्व 60 बस फेऱ्या पूर्वत करण्यात आल्या. रविवारी भुसावळ आगारातून सोडल्या जाणाऱ्या औरंगाबाद, धुळे, जामनेर, यावल, पुणे आदींसह अन्य शहरांसाठी सोडल्या जाणाऱ्या वाहतूक पूर्वत सुरू झाली. उन्हाळी सुट्टीनंतर पालक विद्यार्थी परतीचा प्रवास सुरू आहे, त्यामुळे एसटीला 15 आठवड्यापासूनच गर्दी आहे. संपामुळे प्रवाशांना 2 दिवस मनस्ताप झाला, मात्र रविवार सकाळपासून सेवा सुरळीत झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. खासगी वाहनदारांची 2 दिवसात चांगलीच चांदी झाली आहे. गर्दी कायम असल्याने एसटी सोबतच खासगी प्रवास वाहन चालकांची तेजी कायम आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे 2 दिवसात प्रवाशांचे आतोनात हाल झाले, त्यामुळे भविष्यात पुन्हा असा संप होऊ नये म्हणून शासन आणि कामगार संघटनाच्या प्रतिनिधींनी समन्वयाने तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मलकापूर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांची ग्रामस्थांसोबत दादागिरी आणि उर्मट भाषा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 8 जूनला आमदार चैनसुख संचेती हे त्यांच्याच मलकापूर मतदारसंघातील मोरखेड या गावाला संपर्क अभियानाला गेले होते. त्यांच्यासोबत खासदार रक्षा खडसे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे या सुद्धा होत्या. जेव्हा ग्रामस्थांनी दुधल गावापासून त्यांच्या गावाला जोडणाऱ्या रस्त्याबद्दल हात जोडून विचारले तर आमदार संचेती हे चांगले भडकले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे सुद्धा भडकल्या. आमदार संचेती यांनी ग्रामपंचायत सदस्य नामदेव चव्हाणसह ग्रामस्थांसोबत उर्मट भाषा आणि दादागिरीची भाषा वापरताना दिसतात. मोरखेड ग्रामस्थांची बऱ्याच वर्षापासून या रस्त्याची मागणी आहे, मात्र आमदार संचेती हे 25 वर्षापासून ग्रामस्थांना फक्त आश्वासनच लाडू देऊन निवडून येतात आणि विकास कामे करत नाहीत, म्हणून ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारले तर ते भडकले. आजपर्यंत 25 वर्षामध्ये या गावामध्ये एकही विकास काम झालेलं नाही. आमदार निधीतून तर मुळीच नाही झालेलं, कोणसंच काम झालं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 25 वर्षापासून हे पोरं आज रोजी शाळेत जाऊन राहिले. 1947 साली भारताला स्वातंत्र्य भेटलं, पण मला तरी वाटतं की या मोरखेड गावले या लहान मुलांना आजपर्यंत स्वातंत्र्य मिळालेलं नाही रस्त्यासाठी. कारण काहून की या रस्त्यासाठी मी एवढी काही झटपट केलेली आहे. नाथाभाऊ खर्चे यांनी रस्ता ॲक्च्युअलती पास करून पत्र यांना पाठवलेला आहे. प्रत्येक अधिकाऱ्याजवळ जाऊन मी माझ्या कारकिर्दीत आलेलो आहे. मी ग्रामपंच सदस्य ग्रामपंचायत मोरखेड बुजुर्ग तथा माजी सरपंच मोरखेड, माझं नाव नामदेव फुलसिंग चव्हाण, राहणार मोरखेड. मोरखेड गावामध्ये भाजपचं जनसंपर्क अभियान या अंतर्गत मोरखेड गावाला खासदार साहेब अक्षरी खडसे, आमदार साहेब चैनसुख संचेती, जिल्हापर अध्यक्ष उमाताई ताळे यांनी भेट दिली असता मोरखेड गावामध्ये आम्ही सर्व हजर असतो. ते स्वागत केल्यानंतर त्यांना आमचं गावाच्या विकासाबद्दल माहिती दिली, आमचे कसे विकास झाले काय झाले, आणि त्यांना आम्हाला असं विचारलं की विकास माहिती कशी विकास कसा केला. ते आम्ही स्वतःच्याच निधीतून हा विकास केला हा विषय आम्ही त्यांना सांगितला असता ते बरोबर तुमच्या स्वतः निधीतून कसा विकास केला. म्हटलं आमदार साहेब तुम्ही 25 वर्षापासून आमदार आहेत, ताई आमदार आहेत, तुम्ही निवडणूक झाले तेव्हापासून मोरखेड गावाला हे फक्त आज 25 वर्ष निवडणूक आले तेव्हापासून आताच भेट दिली, हे आम्ही गावातर्फे तुमचं स्वागत करतो असं सांगितलं असता त्यांनी आमच्यावर आमच्या समस्या गावाच्या आधी इतर समस्या सांगितल्या, त्यानंतर आमच्यावरच त्यांनी दादागिरीसारखी भाषा केली. तुम्हाला काय समजते निविदा निघते नाही निघते आमच्या 1 किलोमीटरचा 700 मीटरचाच रस्ता आहे, त्याच्याकरता निविदा निघालेली त्याला काय बंदोबस्त करायचा का होता ते आम्ही कोमन झालो. ठीक आहे काही करू नका आमचा सगळा विषय आहे.
सर्व काही केलेला आहे त्या गावाला या ठिकाणी त्रास देऊ नका. 15 वर्षापासून विषय आज आम्ही 15 दिवस परवा आता मी ते पायाची फक्त टाइम नाही पूजा मिळवलं पाया पण शिकत विचारले किती पाया पडले तरी योजना ज्या आहेत रस्ता खराब आहे पूर्ण आणि रस्ता डांबरीकरण केला तुला माहित आहे का मग मोरखेडपर्यंत रस्ता डांबरीकरण झाला नाही का मग कुठे कशाला ओरडा करतो फक्त तो समोरचा 700 मीटरचा रस्ता आहे त्याचं नियोजन आम्ही करून राहिलो हे काय लिहिलेलं तू काय आंदोलन आहे का साहेब आता करू तेव्हा जर का तेव्हा करून राहिलो आम्ही त्या लोकांना भेटायला आले ग्रामपंचायत ग्रामपंचायत जिल्हा म्हणजे नंबर ग्रामपंचायत आहे तुमच्या जिल्हा अध्यक्ष नात्या ना तुम्ही गावासाठी 1 लक्ष द्या पाहिजे जिल्हा अध्यक्ष अजून काम करायला पाहिजे बुलढाणा जिल्ह्याच्या शेवगाव रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी 11:30 सुमारास मोठा अपघात घडला. यात रेल्वे ट्रक व लघुशंकेसाठी बसलेल्या 3 महिलांना चेन्नई जोधपूर या सुपरफास गाडीने चिरडल्याने तिघांची जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणीही सध्या होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव येथील रेल्वे स्थानकावर रविवारी भुसावळ नागपूर या रेल्वे गाडीतून हजारोंच्या संख्येने प्रवासी शेवगाव रेल्वे स्थानकावर उतरले. दरम्यान येथील काही महिला प्रवासी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर लघुशंकेसाठी बसले असता याच वेळी चेन्नईवरून जोधपूरकडे जाणारी 2266 तीन या क्रमांकाची सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी शेगाव रेल्वे स्थानकावर प्रथम क्रमांक 1 समोरून निघाली. रेल्वे गाडीचा आवाज आल्यामुळे काही महिलांनी प्लॅटफॉर्मवर उड्या घेतल्या मात्र त्यातील 3 महिलांना हे शक्य न झाल्याने ते या अपघातात सापडले. दरम्यान त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि आरपीएफ प्रशासनाने रेल्वे स्टेशनवरील मृत्यूदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तिन्ही महिलांचे शव पूर्णपणे छिन्नविछिन्न झाले असल्याने त्यांची ओळख पटलेली नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 समोरून सुपरफास्ट गाडी जात आहे ही घोषणा केल्या न गेल्याने हा अपघात घडल्याचा आरोप होत आहे. शेगाव शहर में रेल्वे स्टेशन पे जो घटना हुई आज अधिक महीने का और उस अधिक महीना हो के भी आज एकादशी है और आज रविवार है इसके कारण भक्तों की रेलवे स्टेशन पे अलोड कर दी है. आज शेगाव में 3 महिलाओं की रेलवे से धड़क होकर जान जो गई उसको रेलवे स्टेशन प्रशासन जवाबदार है ये उनको मान्य करना पड़ेगा क्योंकि शेगाव शहर में आज रविवार होके एकादशी होके इतनी गर्दी है. इन्होंने प्रशासन ने उनके इंतजाम करने को होना था अलाव सिंह का भी इंतजाम करने को होना था मगर निष्पाप महिलाओं की जान जाने से हमको खूब बहुत ज़्यादा दुख हुआ है और रेलवे प्रशासन ने वारंवार ये घटना ना हो इसकी जवाबदारी है इसकी प्रिकॉशन लेने को होना ये हम रेलवे स्टेशन रेलवे प्रशासन अधिकारी डीआरएम साहब से विनती कर. सावद्याहून बरानपूर येथे नारळ घेऊन जाणाऱ्या ट्रकने रावेर येथील 25 वर्षीय तरुणास चिरडल्याची घटना शनिवारी पहाटे 4:30 रावेर येथे घडली. याबाबत रावेर पोलिसात ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कौसर मस्जिद जवळ शबीर खान हमीद खान वय वर्ष 25 हा तरुण सकाळी 4:30 कामावर जात असताना रावेर सावदा रोड वरील बरानपूर जेलीबी सेंटर समोर सावदाकडून नारळ घेऊन जाणारा ट्रक क्रमांक HR 69V96 ने शबीर खानला मागून जोरदार धडक दिल्याने या शबीर खानचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रावेर पोलिसात आसिफ खान अमर खान यांनी फर्याद दिल्यावर ट्रक चालक हकीम खान जलालुद्दीन खान राहणार जयसिंगपूर जिल्हा लहू हरियाणा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबीर खान याच्या पश्चात 2 मुलं पत्नी असा परिवार आहे. ओंडा नागनाथ येथील राधिका हॉटेल समोर दोघांना एका तलवारीसह ओंडा नागनाथ पोलिसांनी रात्रीच्या सुमारास पकडले. या घटनेबाबत पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ओंडा नागनाथ शहराजवळील राधिका हॉटेल समोर 7 जून रोजी दोघे जण संशयास्पद अवस्थेत वावरत असताना काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ओंडा नागनाथ पोलिसांना माहिती देताच पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक येरेकर मोहन ढेरे गायकवाड चितारे पाशा नागरे पंडित या पोलिसांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ वाहनसह
धाव घेतली. तोपर्यंत त्या दोघांना नागरिकांनी धरून ठेवले होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असता त्यांच्याजवळ तलवार आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांची विचारपूस केली असता महाराष्ट्र पाटबंधारे विभागातील संगणक चालक समीर शिकुरे शेख राहणार वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना व हेल्पर करण राजू सावळे असे दोघांचे नाव असल्याची माहिती त्यांनी दिली. दोघे जण पोकलेन मशीनवर काम करण्यासाठी आले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. हट्टा येथे रात्री गस्त घालत असताना जावळा बाजार चौकी येथे कार्यरत असलेले विभूते यांना कळंबा पाटी येथे गायीची तस्करी होत असल्याचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग करून गायीचे प्राण वाचवले. हे वाहन पकडताच अज्ञात आरोपींनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यामध्ये पोलीस कर्मचारी राजू गट्टे हे जखमी झाले. त्यानंतर अज्ञात आरोपींनी चालत्या गाडीतून पोलिसांच्या जीपवर वारंवार दगडफेकीचा हल्ला केला. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग करत होते. त्यानंतर सदरील अज्ञात आरोपींनी गाडीतील गायांना चालत्या गाडीतून उतरून दिल्या. चोर वाहनास पळून जाण्यास यशस्वी झाले. राजू गट्टे यांच्या फर्यादीवरून गोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू गट्टे यांच्या समवेत संदीप भोसरे गणेश लेकुळे हे गस्त घालत होते. पुढील तपास पोलीस करत आहे. चार पाच दिवसापूर्वी औंढा शहरातून आम्हाला खबर मिळाली. आमचे जे राज्याचे कर्मचारी होते गुट्टे भोसरे त्यांना औंढा शहरातून खबऱ्यांनी माहिती दिली की औंढा शहरातून मंदिराजवळ सरकारी दवाखान्याजवळ काही लोक टेम्पो थांबून गायी घेऊन जात आहेत. या चोरीच्या माहितीनंतर त्या स्थानिक दोन तीन तरुणांनी खूप धाडसाचं कार्य केलं पण ते त्यांना अडवू शकले नाहीत. आमच्या पोलिसांनी गस्तीतल्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. त्यांनी मला खबर दिली की असे असे साहेब आम्ही पाठलाग करत आहे. तर मी त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्ही जा आणि त्यांना पकडा. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा अगदी पूर्णामध्ये कातनेश्वरजवळ पुन्हा रोडपर्यंत त्यांनी पाठलाग केला. शेवटी त्या जे 5-6 लोक होते ते ॲग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यावर दगडफेक केली आणि रोडवर गायी टाकल्या आणि ते तिथून पसार झाले. स्थानिक शेतकऱ्याच्या मदतीनं भुसारे नावाचे शेतकरी आहेत त्यांनी या 4-5 दिवस गायी अगदी उत्तमपणे पाळल्या आणि आम्हाला सहकार्य केलं, दवाखाना केला. आणि आज रोजी आम्ही इथं औंढा शहरात येऊन 2 दिवसापासून या मालकाचा शोध लावला आणि यांना आम्ही आज त्यांचा मुद्देमाल त्यांच्या गायी परत करत आहेत. यानंतरही असा मुद्देमाल किंवा गायी चोरीला जाऊ नये म्हणून आम्ही पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. माननीय SP साहेबांनी आमच्यावर भरोसा ठेवला आणि त्यांनी आम्हाला तपास दिला त्यामुळे हे शक्य झालेलं. इथून काही दिवसापूर्वी या इथून गायी चोरी गेल्या होत्या त्या हट्ट्या पोलीस स्टेशनला सापडल्या. त्यांनं औंढा नागनाथ इथे आणून दिल्या आणि त्यांचे आभार आम्ही औंढा हट्ट्या पोलीस स्टेशन औंढा हिंगोली दलाचे आम्ही आभार मानतो आणि हे त्यांना मालकांना स्वाधीन केलेल्या. औंढा नागनाथ इथून 8 दिवसाखाली गायी चोरीला गेल्या होत्या. त्या गायी हट्टा पोलीस स्टेशनच्या साहेब लोकांनी त्या गायी सापडल्या आणि औंढा नागनाथ इथून गायी चोरीला गेल्या होत्या. त्या औंढा नागनाथ इथे गायी परत आणून दिल्या. हट्टा पोलीस स्टेशन व हिंगोली पोलीस दल यांचे आभार मी मानतो. औंढाच्या वतीने गावाच्या वतीने आभार मानतो. भारतीय नागरिक आपला उत्सव प्रियतेसाठी सर्व जगात प्रसिद्ध आहे. प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या धर्माच्या समाजाचा उत्सव असतोच. या उत्सवातून आपले राष्ट्रीय ऐक्य दिसून येते. आता हेच उत्सव आपल्या देशाची खरी ओळख बनले आहे असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांनी व्यक्त केले. दिग्रस पोलीस ठाण्याच्या आवारात सायंकाळी 6 आयोजित इफ्तार व शांतता समिती सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. तहसीलदार किशोर बागडे अध्यक्षस्थानी होते. दिग्रसचे काजी मौलाना अबू जफर, उपनगर अध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, गट विकास अधिकारी
रमेश खारोडे, मुख्य अधिकारी शेषराव टाले हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी उपनगराध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, जाधव पटेल, नूर मोहम्मद खान, काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस राजा चौहान, नगरसेवक सय्यद अकरम, केतन रत्न पारखी, मुख्याधिकारी शेषराव टाळे, डॉक्टर निलेश पांडे आदींनी आपले विचार मांडले. मुस्लिम बांधवांनी सर्वधर्मीय व सर्व पक्षीय बांधवांसोबत इफ्तारद्वारे पोलीस ठाण्याच्या आवारातच उपास सोडला. मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी पवित्र रमजान व आगामी ईदच्या शुभेच्छा देखील दिल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. वेतनवाढीच्या मुख्य मागणीसह अन्य इतर मागणीसाठी हा बंद पुकारला गेला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेतनवाढ नाकारल्याने हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन या बंदीचे हाक दिले आहे, पण प्रवाशांना कोणत्याही पूर्वकल्पना नसल्याने त्यांचा खोळंबा झाला आहे. एसटी बंद असल्यामुळे खासगी वाहनातून नागरिकांना जावे लागते. हाफ तिकीट असलेल्या नागरिकांना मात्र जास्त रुपये देऊन प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे नाराजगी व्यक्त होत आहे. एसटी बंद असल्याचा फायदा मात्र खासगी वाहनधारक झाला आहे. दिवसभर वाहतूक सुरू होती तर शिवशाहीर बस हे चालू होते, तर या शिवशाहीला मात्र बस स्टँड मध्ये येऊ दिले नाही. आणि माझ्या अजून का फुल तिकीट किंवा बाहेरच्या प्रायव्हेट गाड्यानं जाण्याची शक्ती नाही किंवा तितका पैसा नाही, त्यामुळे वाट पाहत बसलो. आता बंद होईल, संप थोड्या वेळानं बंद होईल असं वाट पाहायला लागलो. तरी साहेबा, मेहरबान साहेबांना आमची विनंती आहे की लवकरात लवकर नाही का संप बंद करावं, कर्मचाऱ्यांचाही विचार करावं आणि प्रवाशांचाही विचार करावा. श्री रत्न साहेबांनी जे आम्हाला पगारवाढ केली आहे 4849 कोटी जे 4 वर्षाचे आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचे फक्त 2000 रुपये वाढ होत आहे. याच्या विरोधात सर्व कर्मचारी हे रस्त्यावर उतरला आहे व आज पूर्ण महाराष्ट्र बंद असल्यामुळे आज सगळे मिळून चक्का जाम केले आहे. आमच्या मागे कोणी पक्षपात नाही, आमच्या मागे कोणी आमदार खासदार नाही किंवा कोणतीही संघटना नाही. हे आमचे पूर्ण कर्मचारी जे आमची ऐकले हे रोष आहे आणि हे सगळे कर्मचारी मिळून आम्ही ऐकले चक्का जाम केलेलो आहे. आमची मूळ मागणी आहे की आमचे जे करार होता 1/4/2016 ते संपलेला आहे. करार संपून 26 महिने झाले आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही.